तर महत्वाची बातमी आहे, रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. रत्नागिरीमध्ये रात्रीपासून पावसाचा जोर कमी झालाय, मात्र आज रेड अलर्ट हवामान खात्यानं वर्तवला, त्यामुळे रत्नागिरीकरांनी देखील आज काळजी घेणं गरजेचं आहे आणि गरज असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन देखील करण्यात येत आहे. मनोज लेले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज, रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट. नक्कीच सागर, या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट असला तरी पण मध्यरात्रीपासून या ठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो कमी झालेला आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या अजूनही पात्राबाहेर या ठिकाणी वाहताना पाहायला मिळतात. आपण सध्या काजळी नदीच्या ठिकाणी आहोत. अजूनही घाटमाथ्यावरती पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळं तिथलं पाणी अजूनही या नद्यांमध्ये येताना पाहायला मिळत आहे. जगबुडी नदी अजूनही धोका पातळीवरून वाहते, तर राजापूरमधील कोदावरी नदी सध्या इशारा पातळीवरून वाहताना पाहायला मिळते. जगबुडी नदीची पातळी सध्या 9 मीटर वरती आहे, तर कोदावरी नदीची पातळी जी आहे ती 5.40 मीटर वरती आहे. जिल्ह्यातील शाळांना आज या ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. रात्रीपासून पाऊस सरींवरती आहे, त्यामुळं जो पुराचा धोका होता रत्नागिरी जिल्ह्याचा तो टळलेला पाहायला मिळतोय. मात्र किनारपट्टी भागात आज पावसाचा जोर हा अधिक असण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. नक्कीच मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.